वेलकम टू रेसिपीज बुक मराठी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे ट्राय कलर मार्बल केक वेगवेगळे कलर ॲड करून तुम्ही खूप छान सुंदर असा केक तयार करू शकता ह्या केक बनवायला आपल्याला खूप जास्त इन्ग्रेडियंटची गरजही पडत नाही अगदी घरी असलेल्या खूप कमीत कमी साहित्यातून हा केक तयार होतो आणि त्याचबरोबर हा केक खूप असा सॉफ्ट बनतो आणि स्पॉन्जी बनतो आणि मुलांना तर खास करून हा केक खूप आवडतो खूप छान याच्यामध्ये लेअरसुद्धा पडतात आणि रिपब्लिकन डे असो किंवा इंडिपेंडेंट डे असो कोणत्याही डेला तुम्ही हा केक घरच्या घरी बनवू शकता घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून बनवू शकता तर चला आपण बघूया केक करण्यासाठी काय काय लागतं तर केक करण्यासाठी सर्वात आधी आपण केक टीनला ग्रेस करून घ्यायचं आहे तर मी एक हार्ड मोडचं के केक टीन घेतलेलं आहे आणि आता त्यावर बटर पेपर ॲड करत आहे बटर पेपर ॲड केल्यानंतर आपण त्याला बटर लावून घ्यायचं आहे मेल्टेड बटर लावायचं आहे जर तुम्हाला बटर नसेल लावायचं तर तुम्ही थोडं ऑईलसुद्धा लावू शकता याला जर बटर अवेलेबल नसेल तर ऑईलसुद्धा लावू शकता त्याला ग्रीस करून घ्यायचं त्यामुळे आपला केक सहज पटकन असा निघेल चितकून राहणार नाही केक टिनला त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये मी हाफ कप शुगर घेतलेला आहे सर्व प्रमाण मेजरिंग कपनीज घ्यायचं आहे आणि त्यानंतर हाफ कप आपल्याला ऑइल घ्यायचं आहे जर तुम्हाला ऑइलचा फ्लेवर नसेल आवडत तर तुम्ही यामध्ये बटरसुद्धा ॲड करू शकता आता वन कप मी इथे दूध घेतलेलं आहे फुल फॅक दूध म्हशीचं दूध घेतलेलं आहे एक कप त्यानंतर एक चम्मच मी इथे विनेगर ॲड केलेला आहे आणि त्यानंतर एक मिनटं आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे छान असं क्रीमी टेक्चर येतं याचं लोक्यात मस्त अगदी छान असं क्रीमी टेक्चर येतं आणि ह्या आणि या क्रीमी टेक्चरमुळेच आपला केक खूप सा छान असा स्पॉन्जी बनतो आता याला एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आपल्याला आता केकचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केल्यानंतर त्यावर एक चाळणी ठेवायची आहे आणि त्या चाळणीवर आपल्याला ड्राय इन्ग्रेडियंट्स गाळून घ्यायचे आहे तर त्यामध्ये मी दीड कप मैदा घेतलेला आहे सर्व प्रमाण मेजरिंग कपनीच घ्यायचं आहे त्यामुळे आपला केक खूप छान बनतो योग्य प्रमाणात असला तर आणि त्यानंतर आपल्याला वन टीस्पून बेकिंग पावडर ॲड करायचं आहे आणि वन फोर टीस्पून आपल्याला बेकिंग सोडा ॲड करायचा आहे हे सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड केल्यानंतर आपण हे छान गाळून घ्यायचं आहे आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स गाळून घ्यायचे आहे आपल्या लिक्विड इन्ग्रेडियंट्समध्ये आता हे साईडला करून घ्यायचं आणि कट अँड फोल्ड ह्या मेथडनी कमीत कमी, कमी पाच ते सहा मिनटं याला फिरवून घ्यायचं पाच ते सहा मिनटं नाही जस्ट मोस्टली पाच मिनटं लागतात फक्त हे मिक्स करायला बॅटर थोडं थिक झालं आहे तर मी परत हाफ कप इथे दूध ॲड केलेलं आहे तर दूध हे थोडं थोडं करून ॲड करायचं एकाच वेळेस हाफ कप दूध त्यामध्ये ॲड करायचं नाही थोडं दूध ॲड करून आधी फिरवायचं आणि बघायचं की केकची कन्सिस्टन्सी त्याची कशीच आहे बरोबर आहे की पु पुन्हा ते थिक होतं आहे असं करून थोडं थोडं दूध ॲड करायचं त्यामध्ये मोस्टली हाफ कप दूध लागतंच त्यामध्ये आणि त्यापेक्षा जास्त दूध यामध्ये ॲड करायचं नाही नाहीतर डो आपला लिक्विड आपलं खूप जास्त पातळ होणार केकचं आणि केक बरोबर बनणार नाही बघा मला बरोबर हाफ कप इथे लागलेलं ला आहे दूध तर तुम्ही पण तेवढंच दूध ॲड करायचं आहे खूप जास्त दूध ॲड करायचं नाही आता माझा केकचं बॅटर अगदी परफेक्ट झालेलं आहे अँड मेक दॅम शो की त्यामध्ये लंप्स गुठळ्या वगैरे नको राहायला आपण स्पॉच्युलामध्ये घेतल्यानंतर एका लेअरमध्ये केकचं बॅटर पडते म्हणजेच ते परफेक्ट आहे तर आता मी इथे तीन वाट्या घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या आपण कलर ॲड करणार आहोत म्हणून तर सेम क्वांटिटीमध्ये त्या तिन्ही वाट्यामध्ये बॅटर आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे जर तुम्हाला जास्त लेअर्स हवे असतील जास्त कलर्स हवे असतील तर तुम्ही परत यामध्ये जास्त कलर्स ॲड करू शकता तर एक वाटी म्हणजे एक साईड आपल्याला वेगळा ठेवायचा आहे आणि फक्त दोनच याच्यामध्ये आपण कलर ॲड करणार आहोत तर एका याच्यामध्ये मी ऑरेंज कलर ॲड करत आहे तुम्हाला जो आवडत असेल तो ॲड करू शकता पण मी इथे रिपब्लिकन डेसाठी म्हणून केक तयार करते म्हणून मी ते ऑरेंज आणि ग्रीन कलर घेतलेला आहे आणि त्या कलरचे काही ड्रॉप्स आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की कलर चांगल्या क्वालिटीचा यूज करायचा फ्रूट कलर्स तुम्ही लिक्विड फ्रूट कलर्ससुद्धा यू कर करू कलर यूज करू शकता ड्राय फ्रूट कलर्ससुद्धा यूज करू शकता पण कलर्स हे चांगल्या क्वालिटीचं यूज करायचे त्यामुळे आपल्या केकला खूप सुंदर असा रंग येतो आणि त्याचा जो टेस्ट असते तेही खूप छान बनते तर, एट के तर, ही तर आता कलर ॲड केल्यानंतर छान हे मिक्स करून घ्यायचे दोन्ही वाट्यांमधले बॅटर माझे छान मिक्स झालेले आहेत एकदम परफेक्ट तर आता आपण गॅसवर एक कढाई ठेवून घ्यायची आहे जोवर आपण ही बॅटर मिक्स करून घेतो तोवर गॅसवर एक कढई ठेवून घ्यायची आहे आणि तिला हीट करायला ठेवायचं मोस्टली पाच मिनटे एकदम मंद गॅसवर मी हिला ही कढईला हीट करत आहे इथे ओवनही नाही वापरलेलं आहे घरी असलेल्या कमीत कमी साहित्यातूनच मी हा केक तयार करत आहे तर फर्स्ट मी एक ग्रीन कलरचं बॅटर केक टीनमध्ये प्युअर केलेलं आहे आणि त्यानंतर वन बाय वन जे तुम्हाला कलर आवडत असतील ते कलर तुम्ही ॲड करा आणि थोडं असं टॅप करायचं केक टीनला त्यामुळे आपलं बॅटर सहज असं पसरवलं जातं फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपलं बॅटर एकामध्ये एक मिक्स व्हायला नको ते दिसायला हवे ते वर यायला हवे माझं हार्ट शेप्स आहे त्यामुळे थोडी मला प्रॉब्लेम झाली यामध्ये मिक्स करताना जर तुमचं गोल केक टीन असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही अगदी सहज ते पूर्ण साईडला कवर होऊन जातं वन बाय वन मी सर्वच कलर यामध्ये ॲड केलेले आहेत आणि त्यानंतर थोडी डिझाईन करत आहे मी बघा एक टूथपिक घ्यायची आणि सर्वच साईड असे वरून लेयर द्यायची त्याच्यामुळे कलर खूप सुंदर दिसतो बघा किती बढिया शेप आलेला आहे कलरला तर आता आपण हे कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे आपलं टीन आणि एकदम मीडियम हीटवरच मंद गॅसवरच कमीत कमी पंचवीस ते तीस मिनटं याला बेक व्हायला लागतात तर पंचवीस ते तीस मिनटं अगदी मंद गॅसवर आपल्याला हे बेक व्हायला ठेवून द्यायचं आहे तुम्ही हे सुद्धा करू शकता पण घरी असलेल्या कमीत कमी साहित्यातून मी हा केक तयार केला आहे खूप छान बनतो बघा किती मस्त त्याला स्पंज आलेला आहे किती मस्त टम फुगलेला आहे तर आता चेक करूया की आपला केक पूर्णपणे शिजला आहे की नाही जेव्हा तूथपिक घातली तेव्हा पूर्ण क्लीन तूथपिक निघली म्हणजेच आपला केक अगदी परफेक्ट तयार झालेला आहे तर आता याला थंड व्हायला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं मी ठेवलेलं होतं आणि पंधरा ते वीस मिनटानंतर ठेवल्यानंतर माझा केक थंडा झालाय आता त्याचा चाकूनी त्याचे जे कॉर्नर्स असतात ते थोडे रिमूव्ह करून घ्यायचे म्हणजे केक आपला सहज निघतो बघा काहीही प्रॉब्लेम नाही झाली केक निघायला अगदी तो सहज निघला आता जे बटर पेपर आपण लावलेलं होतं खाली ते आधी बटर पेपर आपण काढून घ्यायचा आहे बघा दुसऱ्या साईडनी पण किती छान असा केक पूर्ण कुक झालेला आहे जळलेला पण नाही आणि खूप जास्त ओव्हर कुक पण नाही आणि मस्त स्पंज पण आलेला आहे त्याला बघा किती मस्त छान असा स्पंज आलेला आहे खूप छान असा क्रिस्पी आणि स्पॉन्जी झालेला आहे केक तुम्ही पण हा केक ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि मुलांना तर खास करून हा केक खूप म्हणजे खूप आवडतो जर तुम्हाला मा माझी ही ट्राय कलर रेसिपी आवडली असेल केकची रेसिपी तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेलायकनसुद्धा नक्कीच प्रेस करा म्हणजे माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत झटपट पाहवेल तर चला मग भेटूया पुढल्या रेसिपीला